रेडिओ रागिणीवरून आपण ऐकत आहात लढा कोरोना आजाराशी हा कार्यक्रम. आणि या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झालेले आहेत डॉक्टर विभावरी सोळुंके, इंडियन मेडिकल असोसिएशनच्या मॅडम अध्यक्ष आहेत, आणि डॉक्टर सुजित अडसूळ, इंडियन मेडिकल असोसिएशनचे ते मेंबर आहेत आणि त्याचबरोबर आपत्कालीन व्यवस्था समितीचे सदस्य आहेत. तर या दोघांकडून आपण जाणून घेत आहोत कोरोना आजाराबद्दल. मॅडमला मी पहिला प्रश्न असा विचारू इच्छिते की आज आपण समाजामध्ये बघतो आहे की मास्कबद्दल सर्वांनी भीती घेतली आणि जिथे मास्क मिळत नाही तिथे घबराटीचं वातावरण निर्माण झालं आहे, तर याबद्दल आपण काय सांगाल? खरं म्हणजे मास्क बद्दल जरा जास्तच पॅनिक सिच्युएशन झालेली आहे. जिथे मास्क अवेलेबल नाही तिथे लोक तर खूपच, जसं आपल्याला आता कोरोना नक्की होणार या भयाने ग्रस्त झालेले आहे, तर तसं ऍक्च्युली नाही आहे. मास्क एवढ्यासाठी वापरायचं की समोरच्या माणसाशी आपण बोलत असताना त्याच्याकडनं जर इन्फेक्शन असेल तर त्याच्याकडनं येणारे ड्रॉपलेट्स आपल्या नाकातोंडापर्यंत येऊ नये म्हणून मास्कचा वापर करायचा असतो. पण जर इन्फेक्ट झालेला पर्सन नसेल, व्यक्ती नसेल, तर असं काही लगेच मास्क नाही म्हणून घाबरून जाण्याचं कारण नाही. पण एक जास्ती काळजी म्हणून किंवा जास्त प्रिकॉशन म्हणून चेहऱ्याला रुमाल जे मुली बांधतात तसा रुमालही बांधू शकतो किंवा डिस्पोजेबल मास्क चेहऱ्यावर लावून त्याच्यावरून रुमालही बांधू शकतो. म्हणजे मग जे डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये ड्रॉपलेट्स येतील तर तसेही येणार नाही. पण अगदी तो H1N1चाच मास्क पाहिजे असा हट्ट काही धरायची गरज नाही आहे. साधा मास्क असेल तरी चालू शकतो. आणि त्यामुळे मास्क असला आणि मास्क कुणी वापरायचा तर ज्या लोकांना म्हणजे हेल्थ वर्कर्स किंवा जे लोक अशा व्यक्तींची सेवा करत आहेत किंवा हॉस्पिटलमध्ये काम करत आहेत, नर्सेस, डॉक्टर्स, ह्या लोकांनी मात्र मास्क वापरणं अत्यंत गरजेचं आहे. ज्याला स्वतःला इन्फेक्शन आहे त्या व्यक्तीने दुसऱ्याला होऊ नये म्हणून मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि ज्यांच्या घरामध्ये परदेशांमध्ये कोणी आलेलं आहे अशा लोकांनी मास्क वापरणं गरजेचं आहे. आणि ज्या व्यक्तीला आजार झालेला आहे त्या व्यक्तीच्या सानिध्यामध्ये जे लोक येतात त्या व्यक्तींनी पण मास्क वापरण्याची गरज आहे. पण ओव्हरऑल विचार केला तर सगळ्या जनतेनेच मास्क वापरलाच पाहिजे असं नाहीये. योग्य ती काळजी घेतली तर मास्क नाही वापरला तरी चालू शकतो. आणि दुसरं मी पर्याय सांगितला की जर मास्क नसेल तर साधे डिस्पोजेबल मास्क बाजारात मिळतात ते वापरायचे. दर 2 तासांनी मास्क डिस्पोज करू शकतो आपण. आणि शिवाय चेहऱ्यावरून जर रुमाल बांधला तर मग ट्रान्समिशन किंवा त्याचा संसर्ग होण्याची शक्यता कमी आहे. पहिल्या भागात पण मॅडम आपण सांगितलं की व्यक्तिगत जर आपण स्वच्छता ठेवली आणि आपण काळजी घेतली तर निश्चित आपल्याला मास्कचा वापर करावा लागणार नाही. तर यानंतर मी मॅमला असं विचारू इच्छिते की मॅडम आपण याची लसीकरणं कोणती उपलब्ध आहेत किंवा आपण लसीकरण कोणत्या पद्धतीने घेतलं पाहिजे याबद्दल काय सांगाल? खरं म्हणजे आता हा नव्यानेच व्हायरसचा उद्रेक झालेला आहे. लसीकरण करण्याला काही प्रयोग करावे लागतात तेवढा अवधी आपल्याला अजून मिळालेलाच नाहीये की त्याच्यावर लस उपलब्ध व्हावी. कारण तेवढा वेळ जावा लागतो किंवा तेवढ्या वेळामध्ये मग शास्त्रज्ञांना सुद्धा कळतं की कुठली लस याच्यावर उपयोगी येईल, पण तेवढा वेळ अजून मिळालेलाच नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय की हा ह्याची लक्षणं अशी असतात की सुरुवातीला नॉर्मल ज्यांना फ्लू होतो आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी फ्लू होतो अशीच लक्षणं ह्याही आजाराची असतात की घसा दुखणं, सर्दी होणं, नाक वाहणं अशी आणि मग बारीकसा खोकला येणं. आणि मग नंतर काही दिवसांनी हा आजार बळावला नंतर त्याचं श्वसन संस्थेवर परिणाम होतो लवकर आणि श्वास घ्यायला त्रास होतो आणि तो इतका होतो की श्वासच घ्यायचं क्रिया थांबू शकते. अशा लोकांना व्हेंटिलेटर्सवर ठेवावं लागू शकतं. त्यामुळे हा आजाराला आपण घाबरायची गरज आहे. परंतु तुम्ही प्रश्न जो विचारलात किंवा याला काही लसीकरण आहे का, तर लसीकरण अजून तरी काही ह्याच्यावर निघालेलं नाही आहे. पण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे जेवढं आपल्याला प्रतिबंध करता येईल तेवढं प्रतिबंध करणं गरजेचं आहे म्हणजे मास लेवलला हा आजार पसरणार. पहिल्या भागात आपण ऐकलं की कोरोनापासून आपल्याला दूर राहायचं असेल तर व्यक्तिगत आपण कोणते काळजी घेतली पाहिजे, त्यामध्ये आपल्याला हँड सॅनिटायझरबद्दल सांगितलं. पण खऱ्या अर्थानं आपण ह्या हात धुण्याच्या पद्धती आणि हँड सॅनिटायझर कसं वापरलं पाहिजे याबद्दल डॉक्टर सुजित अडसूळ यांच्याकडून ऐकूयात. हँड सॅनिटायझर मिळालं नाही किंवा सध्या मार्केटमध्ये शॉर्ट आहे म्हणून पॅनिक व्हायची गरज नाही, घाबरून जायची गरज नाही. अगदी बेसिकली मॅडमने सांगितलं की हा व्हायरस जड आहे, तो खाली पडतो, हवेतला ट्रान्समिशन होत नाही, त्याच्यामुळे हात धुण्याला हे अनन्यसाधारण महत्त्व आलेलं आहे. आणि जेवढं हँड सॅनिटायझरचा उपयोग होतो त्याहीपेक्षा किंवा तेवढंच ताकदीचा उपयोग हँड वॉशिंगचा होतो, हात धुण्याचा होतो. तर ह्याच्या काही बेसिक स्टेप्स आहेत. अगदी काही गाईतून हात धुवून गेलो आपण आपली कामं सुरू केली अशा गोष्टी नाही आहेत. हात कधी धुतले पाहिजेत
साधारणतः आपण दर 2 तासांनी हात धुतले पाहिजे असं रिकमेंड करतो. किंवा एखाद्या ठिकाणून आपण आलो आणि एक ऍक्टिव्हिटी आपली संपलेली आहे तर आपण लगेच हात धुतले पाहिजेत. साधारणतः वाहत्या पाण्यामध्ये हात धुतले पाहिजेत नळ वगैरे चालू करून. तुमच्या घरात जो काही साबण असेल किंवा जो काही डिसइन्फेक्टंट असेल तो आपण वापरला पाहिजे. हाताचे हे तळवे आहेत, पहिल्यांदा ह्या तळव्यांची स्वच्छता करायची, दुसरीही तळव्यांची स्वच्छता करायची, तळव्यांचा जे पार्श्व भाग आहे ह्याचीही तुम्ही स्वच्छता करायची आहे. ह्या दोन नंतर ही जी बोटांमधले बेचके आहेत ह्या बोटांच्या बेचक्यांची पण तुम्ही स्वच्छता केली गेली पाहिजे दोन्ही हाताच्या पाठीमागून आणि पुढून. नंतर ही बोटांची जी अग्रस्थानं आहेत दोन्ही बाजूची ह्यांचीही तुम्ही स्वच्छता केली पाहिजे. म्हणजे साबण आणि पाण्यामधून असे 5 वेळा फिरवलं क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज की ह्या बोटांच्या अग्रस्थानांची पण स्वच्छता होऊन जाते. आता राहिले फक्त अंगठ्याचा भाग, अंगठ्याच्या भागाची स्वच्छताही करणं तेवढंच महत्वाचं आहे आणि तेवढंही शांतपणे केलं गेलं पाहिजे. दोन्ही अंगठ्याची स्वच्छता झाल्यानंतर मग फक्त मंगळाचा भाग किंवा त्याच्या पुढचा भाग हा शिल्लक राहतो, तोही आपण शेवटी वाहत्या पाण्यामध्ये किंवा साबण पाण्याने धुवून काढला पाहिजे. अशा रीतीने हे हाताची स्वयंपूर्ण आणि परिपूर्ण स्वच्छता झाली की आपलं हँड वॉशिंगचं टेक्निक आपण झालं व्यवस्थित असं समजतो. साधारणतः 20 सेकंद ह्याच्यामध्ये जातात आणि 20 सेकंद वाहत्या पाण्यामध्ये जर आपण हात धुतले तर हा व्हायरस जर असेल तर तो वॉशआउट होऊन जातो असं हे शास्त्रीय सिद्धता आहे. म्हणजे की आपण व्यक्तिगतरित्या खूप साध्या आणि सोप्या पद्धती आहेत की आपण ह्या आजाराला मिळाला नाही तर आपलं आयुष्यात खूप काही नुकसान झालं असं समजायची कारण नाही. बरोबर आहे. आपण जर ही पद्धत हात धुण्याची डॉक्टरांनी सांगितलेली लक्षात ठेवली तर निश्चित आपल्याला कोणत्याही पद्धतीचा मास्क लावायची किंवा अतिदक्षता घ्यायची गरज वाटत नाही. या ठिकाणी मी एक अजून एक सांगतो. हा, इंडियन मेडिकल असोसिएशनची जी आपत्कालीन व्यवस्थापन समिती आहे त्यांनी कालच हँड वॉशिंगचे टेक्निकचे व्हिडिओ रिलीज केलेले आहेत. कुठेही सोशल मीडियावर तुम्ही ते पाहू शकता. हँड वॉशिंग टेक्निकचा एक व्हिडिओ आहे. मॅडमने आता सांगितलं रेस्पिरेटरी टिकेट्स किंवा खोकताना कशी काळजी घ्यायची त्याचा एक व्हिडिओ रिलीज केलेला आहे का. आणि संपूर्ण कोरोना आजाराच्या बद्दलची शास्त्रीय माहिती त्याचाही व्हिडिओ काल आम्ही रिलीज केलेला आहे. निश्चित तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि त्यामध्ये आपल्याला निश्चितच मार्गदर्शनपर माहिती मिळेल. आपत्कालीन व्यवस्था म्हणजे की इंडियन मेडिकल असोसिएशनच्या माध्यमातून 12 स्तरावर कोणते प्रयत्न केले गेले आहेत याबद्दल काय सांगाल डॉक्टर? सुदैवानं डॉक्टर अशोक तांबे यांचं नेतृत्व आम्हा 12 आयएमएच्या मेंबरला सतत लागतं. अतिशय एनर्जेटिकली सरांनी आम्हाला मोटिवेट केलेलं आहे आणि मला सांगायला पूर्ण अभिमान वाटतो की आपत्कालीन व्यवस्थापन समितीच्या आयएमएचे महाराष्ट्र राज्याच्या आदरणीय तांबे सर हे चेअरमन आहे. त्याच्यामुळे उगवतानेच आमच्यावरती जास्त जबाबदारी आहे. सदस्य म्हणून मी पण काम पाहतो. सुरुवातीला अगदी प्रशासनाने जी मीटिंग बोलवली होती माननीय नगराध्यक्ष मॅडमनी त्यावेळेला त्या मीटिंगमध्ये आम्ही 12 आयएमएचे पदाधिकारी असतील किंवा 12 आपत्कालीन समितीचे सदस्य असतील हे सर्वजण आम्ही तिथे गेलो. प्रशासनाला आम्ही चर्चेमध्ये सहकार्य केलं. आमच्या प्लॅनिंगमधून त्याची एक स्ट्रॅटेजी मेकिंग आपण म्हणतो किंवा प्लॅनिंग ठरलं की हे काय सदस्यांनी आणि आम्ही मिळून काही शाळांमध्ये स्कूलमध्ये जाऊन अवेअरनेसचे प्रोग्राम्स घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये सौरभ मुथाचं पण खूप मोठं योगदान आहे. नंतर माननीय कोर्ट यांनी बेंच ऑफ कोर्टने आम्हाला रिक्वेस्ट केली किंवा बार काउन्सिलने आम्हाला बोलवलं होतं तिथेही आमचे आयएमएचे उपाध्यक्ष बापू भोई सर आणि मी जाऊन तिथेही त्यांना मार्गदर्शन केलं. त्याचवेळेला आयएमए डिझास्टर मॅनेजमेंट सेलच्या वतीने इंदापूरच्या बार काउन्सिलिंगमध्ये सुद्धा स्थानिक लेवलचे प्रतिनिधींना आम्ही पाठवलं होतं. तिथेही तो प्रोग्राम घेतला आणि अशा पद्धतीने मग 12 स्वयंसेवी संघटना असतील, सायकल क्लब असतील श्रीनिवास सरांचा, यांच्याबरोबरही आमचे इंटरॅक्शन झालेले आहेत. वेगवेगळ्या ग्रुपबरोबर आम्ही बोललेलो आहोत. आदरणीय औदुंबर पाटील पोलीस निरीक्षक 12 शहर यांच्याकडेही परवा अंजली खाडे मॅडम जे आपले फिजिशियन आहेत त्यांचंही खूप मोठं रोल याच्यामध्ये आहे, पार्टिसिपेशन आहे. त्यांच्याबरोबर तिथेही पोलीस स्टेशनला आपण एक अवेअरनेस प्रोग्राम घेतलेला आहे आणि टीजर आता आपण सगळीकडे प्रसारित केलेले आहेत. बेसिकली सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आता आपण लोकांपर्यंत पोहोचतो हे आमच्या लक्षात आलेलं आहे. आणि तुमच्यासारखे जे स्थानिक स्तरावरती काम करणारे किंवा मोठ्या स्तरावरती काम करणारे लोक संवेदनशीलतेने आम्हाला प्रश्न विचारतात किंवा आमच्यापर्यंत येतात त्यांनाही आम्ही आमचा वेळ देऊन 12 लेवलला किंवा त्याच्याही पेक्षा जास्त विचार करताना पुढे विचार करू. आम्ही सर्वजण आमचे पदाधिकारी असतील 12 आयएमएचे अध्यक्ष विभावी सोळंकी मॅडम असतील, त्यांची पूर्ण टीम असेल, डॉक्टर संतोष घालमे असतील, स्नेहलता पवार मॅडम असतील, हे सर्वजण अगदी एका विचारण्यासाठी वेळ देऊन कार्यरत आहोत. एक ऍड करू इच्छिते की याच्यामध्ये व्हल्नरेबल पॉप्युलेशन कुठली आहे तर ज्यांचं एक्स्ट्रीम्स ऑफ एजेस म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे 60+ अशा लोकांना हा लवकर होतो. मे बी कदाचित त्यांची इम्युनिटी यंग लोकांच्या तरुण लोकांपेक्षा कमी असेल त्यामुळे असं लक्षात आलेलं आहे आतापर्यंत की जे एल्डरली लोक आहेत
60 वर्षाच्या पुढे या लोकांना जेव्हा होतो तेव्हा तो जास्त सिरियस पद्धतीने होतो. तरुणांना जेव्हा होतो तेव्हा होत नाही असं नाही, तरुणांना जेव्हा होतो तेव्हा तो नॉर्मल सर्दी पडशासारखा होतो आणि कमी पण होऊन जातो. परंतु रेस्पिरेटरी प्रॉब्लेम किंवा श्वसनाचे जे प्रॉब्लेम जास्त निर्माण होतात ते मुख्यत्वे ज्यांचं वय 60 वर्षाच्या पुढे आहे अशा लोकांना. दुसरी गोष्ट म्हणजे प्रेग्नन्सी, ज्यांना ज्या बायका गर्भवती आहेत अशा बायकांना सुद्धा लवकर होण्याची शक्यता असते. लहान वयातल्या लोकांना मुलांना जास्त लवकर होण्याची शक्यता असते. किंवा इम्युनो कॉम्प्रोमाइज म्हणजे ज्यांना एड्स आहे किंवा ज्यांना काही किमोथेरपी चालू आहे किंवा अशा लोकांना सुद्धा म्हणजे ज्यांची इम्युन सिस्टीम ऑलरेडी कमी कॉम्प्रोमाइज म्हणतात तशी आहे अशा लोकांना सुद्धा किंवा काही ज्यांचे किडनी ट्रान्सप्लांट वगैरे असं काही झालेले आहेत अशा लोकांना हा आजार लवकर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा लोकांना तर जास्ती प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. लढा कोरोना आजाराशी या कार्यक्रमामध्ये आज सहभागी झाल्या होत्या डॉक्टर विभावरी सोळंके मॅडम आणि डॉक्टर सुजित अडसूळ सर. दोघेही या कार्यक्रमात सहभागी झाले त्याबद्दल रेडिओ रागिणीच्या वतीनं मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.